ओके यस नमस्कार सगळ्यांना, गुड आफ्टरनून। तर आज आपण बघतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाही दुसरं प्रकरण, त्यामधली वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची। बघा, अवयव पद्धत, वर्ग समीकरणे सोडवण्याची जी अवयव पद्धत आहे, वर्ग समीकरणे ती सोडवण्याची अवयव पद्धत खूप महत्त्वाची आहे, आणि त्या अवयव पद्धतीवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत। ओके, पण डिस्कशन करण्याच्या अगोदर अतिशय महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांसाठी खुश खबर आहे की आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन बटन मिळालेलं आहे। म्हणजे या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्याच्या बाजूला एक जॉईंटचं बटन असतं, त्याच्यावर जर तुम्ही जॉईंट केलं तर आजच आलेलं आहे, त्याच्यावर जर तुम्ही जॉईंट केलं तर तुम्हाला सोमवारपासून आपण काय करणार, पहिल्यापासून व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत। सोमवारपासून दररोज सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आठवड्यात दररोज संध्याकाळी पहिल्या धड्यांपासून आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत, आणि त्या व्हिडिओ जे जॉईंट करतील त्यांना त्या व्हिडिओचा फायदा होईल। जे विद्यार्थी आपले युट्यूब चॅनल जॉईन करतील, खाली युट्यूब सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जॉईंटचं बटन आहे, जॉईन केल्यानंतर त्या जॉईंट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जे आपला युट्यूब चॅनल जॉईन करतील, फक्त 159 रुपीचा चार्ज आहे, तो पण युट्यूब कडे जातो, तो डायरेक्टली माझ्याकडे येत नाही, तर ते जॉईन करतील त्यांच्यासाठी सोमवारपासून स्पेशल लेक्चर असणार आहे, ते व्हिडिओ आपण बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत। ओके, त्या संदर्भातली डिटेल्स मध्ये मी एक व्हिडिओ बनवणार आहे, आणि थोड्या वेळानंतर जवळपास 3 वाजता किंवा 3 वाजता मी लाईव्ह येईल, 3 वाजता आज, आणि त्या लाईव्ह लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूयात। ओके, तर बघा आता वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची ते बघ, ते सांगणार आहे मी तुम्हाला। तर अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट बघा, x² + 10x आणि (+24) = 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचंय। अवयव पद्धतीने सोडवण्याच्या अगोदर काही महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत, त्या समजून घ्या। बघा, माझ्याकडं समजा संख्या, तुम्हाला बेरजेचे नियम आणि वजाबाकीचे नियम मी तुम्हाला सांगतो। पहिले बेरीज आणि वजाबाकीचे नियम समजून घ्या। बघा, (+7, -5) = काय होतं, (+12) हे माहिती पाहिजे। (+7, -5) = (+12) (+7, -5) = (+12) म्हणजे बघा, 2 संख्यांची डायरेक्ट बेरीज झाली, वर पण बेरीज आणि खाली पण बेरीज, दोघांना समान चिन्ह आहेत, मग बेरीज होते। हे माहिती असेल तर वर्ग समीकरण अवयव पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकताय। पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच समजेल। बघा, त्यानंतर (+7, -5) = (+)। चिन्ह वेगवेगळे असल्यावर वजाबाकी होते। (+)-(+), 7 × 5 = 2, मोठ्या संख्येचं चिन्ह। त्याचबरोबर (+7, -5) = 7 × 5 = 2। ओके, वजाबाकी झाली। आता एकच गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या वेळेस दोघांना समान चिन्ह असतात, समान 2 संख्यांना समान चिन्ह असतात, तेव्हा काय होते, बेरीज होते। लक्षात घ्यायची, समान चिन्ह, वजा वजा असेल तर बेरीज होणार, अधिक अधिक असेल तरी बेरीज असणार, समान चिन्ह असेल ना तर बेरीजच होते, एक गोष्ट लक्षात ठेवायची। आणि जर भिन्न चिन्ह असेल, वेगवेगळी चिन्ह असतील, तर काय होते, वजाबाकी होते। बघा, इथं वेगवेगळी चिन्ह आहेत, मग वजाबाकी झाली। ओके, आता जास्त नाही, फक्त 2च प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येईल। प्रश्न क्रमांक 1, माझ्याकडे 2 संख्या आहेत, त्यांची बेरीज होणार आहे। माझ्याकडे 2 संख्या आहेत, त्यांची बेरीज होणार आहे, म्हणजे त्यांना चिन्ह कुठली असतील, 2 संख्यांची बेरीज होणार आहे, म्हणजे त्यांना चिन्ह कशी असतील, समान असतील। 2 संख्यांची बेरीज होणार आहे, म्हणजे त्या दोन्ही संख्यांना समान चिन्ह असणार, एकतर अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल। ओके, दुसरा प्रश्न, माझ्याकडे 2 संख्या आहेत आणि त्यांची वजाबाकी होणार आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी होणार आहे, त्यांना चिन्ह कशी असतील, भिन्न असतील, वेगवेगळी, एकाला अधिक आणि एकाला वजा। ओके, आता आपण जाऊयात समीकरण सोडवण्यासाठी। हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्याच्या मी काही स्टेप सांगतो, पायऱ्या। पहिली स्टेप, (स्टेप 1), आपण आता पायऱ्यांनी जाऊया। (स्टेप 1) पहिली स्टेप काय करायची, हा जो शेवटी 24 आहे ना, त्याला उचलायचं आणि त्याला गपचूप घेऊन पलीकडे न्यायचं। 24, बरं का, आता इथं 24 आहे आणि इथं एक्सच्या शेजारी काय नाही, म्हणजे काय झालं, 1 असतो, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है। हे 24 आणि हा 1 यांचा गुणाकार करून उत्तर जे 24 होतं, 24 × 24, त्या 24 ला उचलून हिथं ठेवायचा, ही झाली (स्टेप 1). (स्टेप 1) काय, फक्त 24 ला पलीकडे घेतला, ही पायरी पहिली, प्रत्येक पायरी डिटेल्स मध्ये लक्षात ठेवायची। आता दुसरी पायरी काय, ह्या 24 चे अवयव काढ पाडायचे। दुसरी पायरी मी पायऱ्यांनी शिकवणार आहे, व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी। (स्टेप 2) दुसरी स्टेप काय, की या 24 चे अवयव पाडायचे। पहिली स्टेप 24 ला पलीकडे न्यायचं, जय महाराष्ट्र। दुसरी स्टेप या 24 चे अवयव पाडायचे। बघा, 24 चे अवयव,
एक गुणिले 24 24, दोन गुणिले 12 दुने 24, तीन आठे 24, चार सक 24, हे झाले अवयव। म्हणजे एवढे सगळे आपण काय केले, अवयव पाडले। पहिली स्टेप होती 24 ला, बघा स्टेप बाय स्टेप। पहिली स्टेप 24 ला पलीकडे नेलं, दुसरी स्टेप 24 चे अवयव पाडले, आता तिसरी स्टेप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। इथंच बरीच मुलं मार खातात, इथं मुलांचं चुकतं, इथं मुलांचं चुकतं, इथं मिस्टेक करतात तिसऱ्या स्टेप मध्ये। बघा आता स्टेप तिसरी तुम्हाला सांगतो, स्टेप नंबर 3 आणि त्याच्यानंतर स्टेप नंबर 4 असणार आहे। स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचंय, याच्यातली एक जोडी निवडायची, याच्यातली एक जोडी सिलेक्ट करायची। तुम्ही इथं बघितलं ना ऑब्झर्वेशन, 10 मध्ये काय, 10 आहे, 12तून 2 गेल्यावर 10 होतात आणि 6तून 6 आणि 4 10 होतात, या दोघांची वजाबाकी 10 होते, या दोघांची बेरीज 10 होते। इथे पण काहीतरी क्रिया केल्यावर 10 मिळतात आणि इथे पण काहीतरी क्रिया केल्यावर 10 मिळतात, पण नेमकी कुठली संख्या निवडायची ते या चिन्हावर अवलंबून आहे। लक्षात घ्या बरं का, या चिन्हावर, हे चिन्ह महत्वाचं आहे। इथं जे चिन्ह असेल ना त्याच्यावर अवलंबून आहे की कुठली संख्या घ्यायची। ओके, आता इथं अधिकचं चिन्ह आहे, कुठलं चिन्ह आहे, अधिकचं, म्हणजे बेरीज काय झाली पाहिजे, बेरीज 10 पाहिजे। कोणाची बेरीज 10 येते, 6 आणि 4 या दोघांची बेरीज 10 येते। म्हणून आपल्याला हव्या असणाऱ्या संख्या 6x आणि 4x आहेत। ओके, कारण या दोघांची बेरीज 10 येते, यांनी सांगितलं इथं चिन्ह अधिक आहे म्हणून बेरीज 10 येते अशा संख्या 6 आणि 4। जर का इथं वजाचं चिन्ह असतं तर, अधिकच्या जागेवर जर वजाचं चिन्ह असतं तर वजाबाकी 10 शोधली असती आणि मग 12 आणि 2 आपण घेतलं असतं। ओके, तिसरी पायरी तुमच्या लक्षात आले, बघा परत सांगतो। पहिली पायरी काय, 24 ला उतरून तिकडे घेतलं, उचलून तिकडे घेतलं, ही पहिली पायरी। दुसरी पायरी काय, या 24 चे अवयव पाडले, 1 गुणिले 24 24, 12 दुने 24, 3 आठे 24, 4 सक 24, अवयव पाडले, ही दुसरी पायरी। तिसरी पायरी, याच्यातून एक आपल्याला जोडी निवडायचे, ती जोडी सिलेक्ट करण्यासाठी या चिन्हाला विचारलं। इथं अधिकचं चिन्ह आहे, 24 च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे बेरीज 10 पाहिजे। कोणाची बेरीज 10 येते, 6 आणि 4 ची बेरीज 10 येते, म्हणून 6 आणि 4 या दोन संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। ओके, 6 आणि 4 घेतल्या। आता स्टेप 4 शेवटची पायरी, या ज्या 6 आणि 4 तुम्ही संख्या सिलेक्ट केल्यात ना, 6x आणि 4x, यांना चिन्ह द्यायचे। आता यांना चिन्ह कुठली द्यायची हे ठरवलं की विषय संपला। बघा इथे काय होते, बेरीज दोघांची काय बेरीज होणार आहे म्हणून तुम्हाला हे सांगितलं, हे उगस नाही सांगितलं, दोघांची बेरीज होते, दोन संख्यांची बेरीज होते, म्हणजे त्यांना चिन्ह कशी आहेत, बेरीज होते म्हणजे समान चिन्ह आहेत। या दोघांना तुम्ही जे पण चिन्ह द्याल ते समान द्याल, एकतर दोघांना अधिक अधिक चिन्ह द्या किंवा दोघांना वजा वजा चिन्ह द्या। मग या दोघांना अधिक चिन्ह देणार का वजा वजा, ते याच्यावर ठरत। बघा या चिन्हावर, इथं जे चिन्ह आहे अधिकचं आहे म्हणून दोघांना आपण काय दिलं, अधिक अधिक। इथं जर वजाचं चिन्ह असतं तर दोघांना वजा वजा चिन्ह दिलं असतं। ओके, मग आता आपल्याला मिळालं x² + 10x च्या जागेवर आपण लिहिलं 6x + 4x। ओके, 6x + 4x लिहिलं आणि अधिक 24 दशेच्या बरोबर 0। ओके, मग आता पुढची पायरी, हे दोघे जण यांच्यातून कॉमन काढायचं। या दोघांमधून काय कॉमन निघेल, x कॉमन निघेल। x कॉमन काढला तर x² ला फक्त x राहिला, अधिक 6x मधला x बाहेर आला, फक्त राहिले 6, अधिक 4x आणि 24, दोघांमधून काय कॉमन निघेल, तर एक विचार करा। इथे जर आपण एक विचार केला तर या दोघांमध्ये 4 आणि 24, हे दोघे जण 4च्या पाड्यात येतात, 4 आणि 24 4च्या पाड्यात येतात, म्हणून 4 कॉमन काढू। 24 म्हणजे काय असतं, 4 सक 24 असतं। ओके, मग आता आपण इथून 4 ला कॉमन काढू। 4 ला कॉमन काढला, कंसात काय राहिला, 4x मधला 4 बाहेर आला, फक्त x राहिला, अधिक 4 × 4 = 4 4 + 24 म्हणून 6 = 0। आता बघा, 1 + 6 + 6 दोन वेळा आहे, त्यांना आपण काय करू, एकदाच लिहूयात 1 + 6 आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 + 4 लिहू, 1 + 4 = 0। लक्षात आलं, आता दोन उत्तर, 1 + 6 = 0 आणि पलीकडं 1 + 4 = 0, अशी दोन उत्तरं आपल्याला येणार। मला काढायची किंमत एक्स ची, मग एक्स ला माझ्या जागेवर ठेवणार, 6 अधिक येत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 6 झाले। ओके, त्याचप्रमाणे एक्स आपल्या जागेवर, अधिक 4 येत
बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा चार झाले, एक्स बरोबर वजा चार, म्हणजे दोन उत्तर, एक्स बरोबर अधिक चार आणि एक्स बरोबर किंवा वजा चार, अशी दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे जे दिलेलं समीकरण आहे ते वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवू शकतो. पायऱ्या लक्षात घ्या, मी अजून तुम्हाला काही एक्झाम्पल्स यासारखे सांगणार आहे. बघा काय केलं, हे 24 पहिली पायरी काय, या 24 ला पलीकडे नेलं, ही पहिली पायरी होती. आपल्याला पहिल्या या दोन गोष्टी, दोन किमती काढणं गरजेचं आहे, दोन पद काढणं गरजेचं आहे. ओके, पहिल्या या 24 ला आपण पलीकडे नेला, त्यानंतर त्या 24 च्या आपण काय केलं, 24 ला पलीकडे नेल्यानंतर त्या 24 चे आपण अवयव पाडले. 24 चे काय पाडले, आपण अवयव पाडले. बघा 24 एके 24, 2 गुणिले 12 24, 3 गुणिले 8 24 आणि 4 गुणिले 6 24, म्हणजे अवयव पाडले. पहिली पायरी 24 ला पलीकडे नेणं, दुसरी पायरी 24 चे अवयव पाडणं, आणि तिसरी पायरी ह्या अवयवामधून एक जोडी सिलेक्ट करणं. आता कुठली जोडी सिलेक्ट करणार आपण, हे अधिक चिन्हाला विचारणार. 24 च्या अगोदर कोणाची बेरीज 10 येते, 6 आणि 4 ची बेरीज 10 येते, अशाच संख्या घ्यायच्या, म्हणून आपण 6 आणि 4x घेतलं. ओके, आता 6 आणि 4x घेतल्यानंतर यांना चिन्ह द्यायचं. आता यांना चिन्ह कुठली द्यायची, बघा चिन्ह देत असताना विचार करायचा की दोघांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे 10. मग दोघांची बेरीज होणार आहे म्हणजे काय चिन्ह असली पाहिजे, समान चिन्ह असली पाहिजे. मग दोघांना एकतर अधिक अधिक चिन्ह द्यायचं किंवा वजा वजा चिन्ह द्यायचं. ओके, मग आपण कुठलं चिन्ह देणार, या 10 च्या अगोदर अधिक चिन्ह आहे ना, चिन्ह कुठलं द्यायचं ते या चिन्हावरती डिपेंड असतं. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून या दोघांना अधिक अधिक चिन्ह दिलं. जर इथं वजा चिन्ह असतं तर दोघांना आपण वजा वजा चिन्ह दिलं असतं. मग -6x आणि -4x घेऊ, इथं 10x च्या जागेवर -6 आणि -4x घेतलं. एक्स वर्ग जसाच्या तसा 10x च्या जागेवर -6x आणि -4x घेतलं आणि -24 आपल्या जागेवर. ओके, आणि बरोबर 0. आता आपण काय करू, हे दोघे जण, हे दोघे जण यांच्यातून कॉमन काढू. बरं का, या दोघांमधून काय कॉमन निघेल, एक्स कॉमन निघेल. एक्स कॉमन निघाल्यानंतर काय राहिलं, एक्स वर्गातला फक्त एक्स राहिला आणि 6x मधला एक्स बाहेर आला, फक्त राहिले 6. ओके, आता या दोघांमधून 4 आणि 24 6 4च्या पाड्यात येतात, म्हणून आपण काय करू, या ठिकाणी कॉमन काढला, कंसात राहिला एक्स आणि 4 सब 24, म्हणून इकडे आला 6 बरोबर 0. एक्स अधिक 6 दोन वेळा आहे, त्यांना एकदाच लिहिलं आणि एकदा एक्स अधिक 4 लिहिलं. ओके, आता आपण काय करू, एक्स अधिक 6 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 4 बरोबर 0, अशी आपल्याकडे या ठिकाणी दोन उत्तर आले. मग एक्स अधिक 6 बरोबर 0, अधिक 6 पलीकडे गेले वजा 6, अधिक 4 पलीकडे गेले वजा 4. तर अशा प्रकारे आपण हे समीकरण सोडू शकतो. आता आणखी मी दुसरं एक समीकरण जे आहे, अजून एक एक्झाम्पल, 4 एक्झाम्पल मी बघणार आहे या प्रकारची, त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ही व्हिडिओ समजल्यानंतर सराव संच 2.2 तुम्ही स्वतःहून चांगल्या प्रकारे शिकवत असाल. ओके, तर बघा शिकू शकताय. हे पहा, पुढचं गणित समजून घेण्याच्या अगोदर की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ओके, तर सबस्क्राईब करा, एकदम फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकताय. आणि प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, प्लीज लाईक करा व्हिडिओला. बघा, आपल्याकडे आहे एक्स वर्ग अधिक 10x आणि -24 हे गणित. बघा, मगाशी इथं अधिक होत, आता काय आहे, इथे वजा चिन्ह आहे, लक्षात घ्या. आता स्टेपने जाऊ आपण, एकदम स्टेप. पहिली स्टेप, 24 ला पलीकडे न्यायचंय, नेलं. दुसरी स्टेप, 24 चे अवयव पाडायचे, 24 एके 24, 12 दुने 24, 3 आठे 24, 4 सात 24, हे 24 चे अवयव पाडले, ही दुसरी स्टेप. त्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप काय करायची, की अवयव पाडल्यानंतर आपल्याला एक जोडी सिलेक्ट करायची याच्यामध्ये. मग ती सिलेक्ट करण्यासाठी कोणाला विचारणार, 24 च्या अगोदर जे चिन्ह आहे ना त्याला विचारायचं, बाबा कुठली जोडी देऊ. मग तो म्हणाल, मी कोण आहे, वजा आहे, हे वजा चिन्ह आहे ना वजा, त्याच्यामुळे ज्यांची वजा बाकी 10 आहे अशा संख्या निवडायच्या. वजा बाकी 10 कोणाची आहे, तर 12 तून 2 गेल्यावरती 10 होतात, 12 तून 2 गेल्यावर 10 होतात, यांची वजा बाकी 10 आहे, म्हणून आपण 12 आणि 2 ही जोडी निवडणार. मग इथं घ्या जोडी 12x आणि 2x. कुठली संख्या निवडायची ते या चिन्हावरती अवलंबून आहे, आणि या संख्येला चिन्ह कुठली द्यायची ते या चिन्हावर अवलंबून आहे. आता याला चिन्ह कुठली द्यायची, 12 आणि 2 या दोघांना चिन्ह कुठली द्यायची, तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय होणार आहे रे, वजा बाकी होणार आहे, दोघांची वजा बाकी होणार आहे. मग त्यांची वजा, त्यांना चिन्ह कशी असतात, भिन्न असतात, म्हणजे इथं एकाला अधिक द्यायचंय आणि एकाला वजा द्यायचंय. तर मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं ते याच्यावर डिपेंड आहे.
इथं अधिक चिन्ह आहे ना, ते चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. बघा 12x आणि 2x, इथं अधिक चिन्ह आहे ना म्हणून मोठ्या संख्येला अधिक चिन्ह, आणि उरलेलं वजाचं चिन्ह छोट्या संख्येला. ओके, आता आपल्या दोन संख्या झाल्या 12x आणि 2x, अधिक 12 वजा 2. मग या 10x च्या ऐवजी आपण लिहिणार अधिक 12 आणि वजा 2. एक्स वर्ग अधिक 12x वजा 2x वजा 24 बरोबर 0. ओके, आता या ठिकाणी दोन गट पडले, हा एक गट आणि हा एक गट. यस, आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये एक्स कॉमन आहे, एक्स कॉमन आहे. मग कंसामध्ये काय राहिलं, एक्स वर्गातला फक्त एक्स राहिला आणि अधिक 12x आहे. तिथं 12x आहे, नीट काढतो बरं का, 12x आणि इथं काय आहेत 2x. 12x मधला एक्स बाहेर आला, फक्त राहिले 12. ओके, आता इथे वजा चिन्ह कॉमन काढू आणि त्याचबरोबर 2 आणि 24 दोघांना सुद्धा 2 ने भाग जाऊ शकतो. 24 म्हणजे काय, 12 × 2 = 24, म्हणजे इथून 2 आणि इथून 2 कॉमन निघू शकतो. मग आपण तो 2 कॉमन काढू आणि कंसात लिहू 2x मधला 2 बाहेर आला म्हणजे आतमध्ये फक्त एक्स राहिला. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तिथं मुलांची मिस्टेक होते, ती लक्षात घ्या. हे वजा चिन्ह आहे ना, त्याचा अधिक होणार का, कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणून वजाचं अधिक होतं. ओके, आता पुढे काय, 2 आणि 24 ला भाग लावला, हे 2 कट झाले म्हणजे 12 राहिले, म्हणजे एक्स अधिक 12 = 0. आता एक्स अधिक बारा 2 वेळा आहे, मग डबल प्रसाद नका देऊ, एकदाच द्या प्रसाद, काय द्यायचा आहे तो. म्हणून काय करू, एक्स अधिक 12 जे 2 वेळा आहेत ना, त्यांना एकदाच लिहा फर्स्ट क्लास मध्ये, आणि एक्स वजा 2 एकदा लिहा, एक्स वजा 2 = 0. ओके, मग आपल्याकडे दोन उत्तर, एक्स अधिक 12 = 0 किंवा एक्स अधिक 12 = 0 किंवा एक्स वजा 2 = 0, अशी दोन उत्तर येतील. ओके, म्हणून एक्स अधिक 12 चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 12 झाले. ओके, आणि एक्स वजा 2 चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 2. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा वर्ग समीकरण सोडवू शकतो. या 4 स्टेप लक्षात घ्या. अजून एक मी गणित घेणार आहे तिसरा, आणि ते तिसरं गणित घेण्याच्या अगोदर प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका, त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा. 28 मुलं बघतात तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला. ओके, तर आता पुढे जाऊयात, अजून एक एक्झाम्पल बघू. बरेचशी मुलं मध्ये मध्ये प्रश्न विचारतात, पण मी लेक्चर झाल्यानंतर शेवटी तुमचे जे काही मी कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही जे प्रश्न विचारलेले आता त्या सगळ्यांची उत्तर मी, आपला लेक्चर झाला ना हा, अजून 2 एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यानंतर तुमचे काय प्रश्न असतील त्यांचे उत्तर मी देणार आहे. त्याच्यामुळे कुठे जाऊ नका, व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं ज्या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं मी लेक्चरच्या शेवटी देणार आहे, काय काळजी करू नका. हे बघा, आता पुढे आपल्याकडे जर आपण पाहिलं, आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, हेच एक्झाम्पल आपण बघू. बघा, माझ्याकडे इथं आहे x² + 10x + 24 = 0. सेम आहे, डिफरन्स काय रे बाबा, इथं जर डिफरन्सचा जर तुम्ही विचार केला, इथं छोटासा फरक असा आहे की मगाच्या एक्झाम्पल मध्ये इथं अधिक होतं इकडे वजा होतो, आता थोडस आपण चेंज केलं. आता मला सांगा, पायऱ्या लक्षात घ्या बरं का, पायऱ्या, पहिली पायरी या 24 पलीकडे घेऊन जाणं, गेलो घेऊन, दुसरी पायरी या 24 अवयव पाडणे, 1 × 24 = 24, 12 × 24 = 8, 24, 4 = 24 झाले अवयव पाडले. आता याच्यामधून एक फायनलला न्यायची, एक जोडी सिलेक्ट करायची. कुठली जोडी सिलेक्ट करणार, 24 विचारा. 24 अगोदर चिन्ह काय, अधिकच आहे, म्हणजे बेरीज पाहिजे, बेरीज अधिकच चिन्ह आहे ना, बेरीज. याच्यावर डिपेंड असतं की कुठली जोडी घ्यायची, जोडी कुठली घ्यायची ते या चिन्हावर डिपेंड आहे. चिन्ह लय महत्वाचं आहे, म्हणजे ज्यांची बेरीज 10 येते. आता कोणाची बेरीज 10 येते, इथं 6 आणि 4 या दोघांची बेरीज 10 येते, म्हणून आपण काय घेणार, 6x आणि 4x. चला, ही जोडी तर फायनल झाली. आता यांना चिन्ह द्यायचे आहेत, आता यांना चिन्ह कुठली देणार हे शोधायचंय. आता एक गोष्ट विचारा, एक गोष्ट लक्षात घ्या, दोघांची काय झाले रे बाबा, बेरीज झाले. दोघांची काय झाले, बेरीज होणार आहे, बेरीज होणार आहे 10. मग ज्यांची बेरीज होते त्यांना चिन्ह कसे असतात, सारखे असतात. म्हणजे या दोघांना तुम्हाला काय द्यावं लागेल, एकतर अधिकाधिकचं चिन्ह द्यावं लागेल किंवा वजा वजाचं चिन्ह द्यायचं. ओके, मग आता अधिकाधिक द्यायचं का वजा वजा द्यायचं हे या चिन्हावर डिपेंड आहे. इथं जे चिन्ह असेल ना तेच चिन्ह दोघांना द्यायचं. इथं वजा आहे म्हणून ह्या −6x आणि −4x हे घेतलं मी चौथ्या स्टेपमध्ये. ओके, जर इथं अधिकचं चिन्ह असतं तर दोघांना अधिकाधिक. पहिलं जे गणित आपण बघितलं त्या पहिल्या गणितामध्ये आपण तेच बघितलं की इथं अधिक चिन्ह होतं तर दोघांना अधिकाधिक दिलं, इथं वजा चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा वजा. एक लक्षात घ्या, याच्यातली जोडी कुठली निवडायची,
ते या चिन्हावर अवलंबून आहे. बेरीज आहे म्हणून सहा आणि चार घेतले. ओके, आणि त्या आलेल्या जोडीला चिन्ह कुठली द्यायची, चिन्ह कुठली द्यायची हे या चिन्हावरती अवलंबून आहे. ओके, मग आता आपण या ठिकाणी काय करणार, आता आपण काय करू शकतो या ठिकाणी, की हा जो 10x आहे त्याच्याऐवजी आपण लिहू शकतो एक्स वर्ग आपल्या जाग्यावरती वजा सहा आणि वजा चार एक्स लिहू शकतो. 10x च्या ऐवजी वजा सहा एक्स आणि वजा चार एक्स लिहू शकतो. अधिक 24 बरोबर 0 आपल्या जाग्यावर. ओके, आता या ठिकाणी आपण काय करू शकतो की हे दोघे जण आणि हे दोघे जण, बघा हे दोघे जण हे दोघे जण यांच्यातून कॉमन काढू आपण काहीतरी, यांच्यामधून काय करू आपण कॉमन काढू. या दोघांमधून काय कॉमन निघेल, एक्स कॉमन निघतोय बरोबर. मग एक्स वर्गातला फक्त एक्स राहिला वजा, सहा एक्स मधला एक्स बाहेर आले, फक्त राहिले सहा. यस, त्यानंतर पुढे या दोघांचा जर का आपण विचार केला तर या दोघांमधून काय कॉमन निघेल, चार कॉमन निघेल. कारण चार एक चार, चार सत 24, हे दोघे सुद्धा. एक मिनिटं, जरा कॉल येतोय, मी काय करतो एरोप्लेन मोडवरती करतो फोन, म्हणजे सॉरी थोडा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे. बघा आता काय केलं आपण, या दोघांमधून काय कॉमन काढू, एक्स कॉमन काढला. मग एक्स कॉमन काढल्यामुळे आतमधल्या एक्स वर्गातला फक्त एक्स राहिला आणि सहा एक्स मधला एक्स बाहेर आला, फक्त राहिले वजा सहा. आता आपण पुढे काय करणार यानंतर, की चार आणि 24 दोघांमधून चार कॉमन काढू, कारण चार आणि 24 चाराच्या पाड्यात येतात. ओके, आता इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा लिहिलंय, वजा चार. कंसामध्ये चार आणि एक्स मधला चार तर बाहेर आला, फक्त राहिला एक्स. ओके, आता पुढचा मुद्दा आपल्याकडे असा आहे की यस सॉरी जरा नेटचा इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम दिसतोय, त्यामुळे कदाचित जॉईंट म्हणजे हे होत आहे, होत नाहीये थोडासा. ओके, तर आपण एक एक्झाम्पल कंटिन्यू करू आणि त्याच्यानंतर परत आपण नंतर भेटूत. ओके, आता यामध्ये आपण इथपर्यंत होतो, या दोघांमधून चार कॉमन काढले. हा यस सॉरी, खूपच रेंज प्रॉब्लेम आहे. एक एक्झाम्पल झालं की आपण थांबूया, तर नंतर परत एकदा रेंजमध्ये आलो की मी संध्याकाळी भेटेल परत. बघा एक्स मायनस सिक्स, एक्स मायनस सिक्स दोन वेळा आहे, त्याला आपण काय करू, एकदाच लिहूयात एक्स वजा सहा आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा चार. एक्स वजा चार बरोबर शून्य. मग दोन उत्तर येतील, एक्स वजा सहा बरोबर शून्य आणि दुसरीकडे एक्स वजा चार बरोबर शून्य. एक्स बरोबर वजा सहा आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा, वजा चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही वर्ग समीकरणे आपण कशी सोडवायची अवयव पद्धतीने ते आपण पाहिलेलं आहे. ओके, आता यानंतर तुमच्या काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते तर ते आपण बघूयात या ठिकाणी. परत व्हिडिओ पॉज झालेला आहे, व्हिडिओ बंद झालेला आहे. ओके, पूर्ण वर्गाचं सूत्र तिसरं पद जे आहे, ओके त्याचं एक दिलं, सूरज पाटील, गणेश. बरं, कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकताय. सर पूर्ण वर्ग पद्धतीत जुनी ट्रिक बोर्ड एक्झामला लिहिली तर मार्क मिळतील का? मिळतील नाही मिळतील सांगता येत नाही, पण शक्यतो नका वापरू जुनी. नवीन पद्धतीने जी दिलेली आहे ती नवीन पद्धतच तुम्ही वापरा. ओके येस, आणखी कोणाचा काय प्रश्न आहे? युआर टीचिंग, युआर सॉरी सर, युआर फॉर गुड लुकिंग टीचिंग, थँक्यू सागर गवळी. ओके, 2.2 पूर्ण सांगा. ओके, 2.2 वरती आपण पूर्ण व्हिडिओ बनवूयात लवकरात लवकर. ओके, काय टेन्शन नका घेऊ राणीने, पण 2.2 वरती आपण बनवले व्हिडिओ. एक काम कर राणी बनसोडे, या व्हिडिओच्या खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर एक लिंक आहे, तिथं गणित भाग एक दिलेला असेल, त्या गणित भाग एकच्या खाली जी लिंक आहे तिच्यावर क्लिक कर, त्याच्यामध्ये तुला 2.2 पूर्णपणे मिळेल. ओके, संध्याकाळी 7 वाजता आज मी आज या लाईव्ह येणार आहे, तर संध्याकाळी 7 वाजता गणित भाग एकचं चौथं प्रकरण आहे आपलं अर्थनियोजन, त्यावरती चर्चा आहे. आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जॉईंट बटन मिळालेलं आहे, तुम्ही जर जॉईंट बटनवर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये एक मात्र तो जर क्लिक करून जर तुम्ही जॉईंट होता आपल्या चॅनलला, तर जे विद्यार्थी जॉईंट होतील त्यांच्यासाठी आपण सोमवारपासून स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत. तर दर सोमवार, बुधवार आणि गुरुवार आठवड्यातून 3 दिवस डिटेल्समध्ये, म्हणजे प्रत्येक सराव संचावरच्या सगळ्या गणितांवरचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत जॉईंट व्हायला चॅनलला, ते जॉईंट होऊ शकतात. आणि जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बघता येतील आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओके, बऱ्याच खास जॉईंट जे विद्यार्थी होतील त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण बनवल्या जाणार आहेत आपल्याकडून. ओके, सोमवारपासून. येस, तर सगळ्यांना आता गुड बाय, संध्याकाळी आपण भेटूयात.